नमस्कार, मी धनराज गजाननराव इलमुलवार, सहायक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर, तालुका जिल्हा चंद्रपूर। आज आपण जोडो ब्लॉकच्या सहाय्याने समच्छेद असणाऱ्या अपूर्णांकाची बेरीज कशी करायची ते बघूया। चला तर आपण आता सुरुवात करूया। सर्वप्रथम मी एक उदाहरण लिहून घेत आहे। बघा, 2 ° / 4 अधिक 1 ° / 4। चला तर या अपूर्णांकांची बेरीज आपण जोडो ब्लॉकच्या सहाय्याने कशा पद्धतीने करायची ते बघूया। बघा, हे जोडो ब्लॉक घेतलेले आहे मी। हा जोडो ब्लॉक म्हणजे माझ्यासाठी 1 आहे आणि या जोडो ब्लॉकचे बघा मी 4 समान भाग घेतलेले आहे। बघा, हा एक भाग, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा। बघा, हे 4 समान भाग घेतलेले आहे। आता पहिला अपूर्णांक बघूया, 2 ° / 4। बघा, याचे आपण 4 समान भाग केले आहे आणि 4 समान भागासारखे हे 2 भाग। बघा, 4 समान भागासारखे 2 भाग आपल्याला इथे दाखवायचे आहे। बघा बघा, पुन्हा मी इथे 2 जोडो ब्लॉक लाल रंगाचे घेतलेले आहे, म्हणजेच बघा या 4 समान भागासारखे हे लाल रंगाचे 2 जोडो ब्लॉक। बघा, पहिला अपूर्णांक आपण इथे आता दाखवलेला आहे। आता दुसऱ्या अपूर्णांकाकडे जाऊया। बघा, 1 ° / 4। बघा, इथे सुद्धा 4 समान भाग आहे। बघा, हे हिरव्या रंगाचे आपण हिरव्या जोडो ब्लॉकचे 4 समान भाग आहे आणि 4 समान भागासारखा हा 1 भाग। चला तर जोडो ब्लॉकच्या सहाय्याने दाखवूया। बघा, या 4 समान भागासारखा हा 1 भाग। बघा, आता जोडो ब्लॉकच्या सहाय्याने आपण हे दाखवलेले आहे, या 4 समान भागासारखे हे लाल रंगाचे 2 भाग आणि 4 समान भागासारखा हा निळ्या रंगाचा 1 भाग। चला तर आता आपण यांची बेरीज करूया। बघा, 2 ° आणि 1 °, या दोन्ही अंशाची आपण इथे बेरीज केलेली आहे। आता किती झाले ते बघूया। आता बघा, 4 समान भागासारखे हे एकूण किती भाग आपल्याला दिसत आहे इथे? 3 भाग, म्हणजेच 3 ° / 4। चला तर आपण आता हे लिहून घेऊया। बघा, 3 ° / 4 म्हणजेच 4 समान भागासारखे हे एकूण 3 भाग। याचाच अर्थ 2 ° / 4 अधिक 1 ° / 4 बरोबर 3 ° / 4। चला पुन्हा एक उदाहरण बघूया आपण। बघा, 2 ° / 4 अधिक 3 ° / 4। चला तर जोडो ब्लॉकच्या सहाय्याने हे करून बघूया आपण। बघा, पुन्हा मी इथे 4 जोडो ब्लॉक घेतलेले आहे, म्हणजे 4 समान भाग। तर पहिला अपूर्णांक घेऊया, 4 समान भागासारखे 2 भाग, म्हणजे बघा 4 समान भागासारखे हे 2 भाग। बघा, हे 2 भाग मी लाल रंगाच्या जोडो ब्लॉकने इथे दाखवलेले आहे। आता दुसरा अपूर्णांक घेऊया। इथे बघा, 4 समान भागासारखे 3 भाग। हे बघा, 4 समान भाग आहेत हे निळ्या रंगाचे। आता या 4 समान भागासारखे हे 3 भाग। बघा, इथे 3 जोडो ब्लॉक आपण घेतलेले आहेत। आता बघा, 4 समान भागासारखे हे लाल रंगाचे 2 भाग आणि 4 समान भागासारखे हे कथ्या रंगाचे 3 भाग। चला तर आता आपण हे मिळवून घेऊया। बघा, मी आता एकत्र जोडत आहे हे जोडो ब्लॉक। आता एकूण जोडो ब्लॉक किती झाले बघा, 1 2 3 4 5, म्हणजेच आपण 0° / 0° इथे बेरीज केलेली आहे, 2 आणि 3 एकत्र केलेले आहे। आता एकूण किती झाले बघूया, 5, म्हणजेच या 4 समान भागासारखे हे एकूण 5 भाग झालेले आहेत, म्हणजेच 5 ° / 4। चला तर मी लिहून घेत आहे, 5 ° / 4। आता पुन्हा निरीक्षण करूया। बघा, आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल। बघा, हे जोडो ब्लॉक मी आता जवळ आणलेले आहे, याच्यामध्ये असं लक्षात येईल की या 4 समान भागासारखे इथे 4 भाग पूर्ण होत आहेत, म्हणजेच हा 1 भाग पूर्ण होत आहे। 4 4, इथेही 4 आहे आणि इथेही 4। बघा, 4 4 चा हा 1 भाग पूर्ण झालेला आहे। बघा, लिहून घेऊया, हा 1 भाग पूर्ण झालेला आहे आणि पुन्हा बघा, हा 1 भाग इथे उरलेला आहे, म्हणजे याला आपण अपूर्णांकामध्ये कसं लिहायचं बघा, या 4 समान भागासारखा हा 1 भाग, म्हणजे हा पाव भाग आहे,
बघा एक अंशाचे चार म्हणजेच एकूण उत्तर आलेलं आहे आपलं 1.1 छेद 4. चला पुन्हा एक उदाहरण बघूया. बघा 4.8 + 3.8. बघा छेदामध्ये इथे आपल्याला 8 दिसत आहे म्हणून मी इथे एकूण 8 जोडो ब्लॉक घेतलेले आहे म्हणजे 8 चा आपण एक तयार केलाय. आता 8 समान भागासारखे 4 भाग म्हणजे आता बघा 4 भाग मी या लाल रंगाच्या जोडो ब्लॉकने दर्शवलेले आहे म्हणजे 8 समान भागासारखे हे 4 भाग झालेले आहे. आता दुसरा अपूर्णांक बघूया. इथे सुद्धा 8 भाग आहेत आणि 8 समान भागासारखे एकूण 3 भाग. चला 8 समान भागासारखे हे 3 भाग इथे मी या कथ्या रंगाच्या जोडो ब्लॉकने दर्शवलेले आहे. बघा 8 समान भागासारखे हे 3 भाग. बघा 8 समान भागासारखे 4 भाग आणि 8 समान भागासारखे 3 भाग यांची आपण आता बेरीज करूया. बघा मी एकत्र जोडून घेत आहे जोडो ब्लॉक. आता एकूण किती जोडो ब्लॉक झाले बघूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजेच या 8 समान भागासारखे एकूण 7 भाग झालेले आहेत. चला तर मी लिहून घेत आहे या पूर्णांकामध्ये कसं लिहायचं बघा. मग आता 7.8 4.8 + 3.8 = 7.8 हे उत्तर आलेलं आहे. चला पुढे जाऊया. बघा 5.6 + 4.6 बघा छेदामध्ये 6 आहे म्हणून मी इथे 6 जोडो ब्लॉक घेतलेले आहे. आता 6 हा समान भागासारखे 5 भाग. बघा लाल रंगाच्या जोडो ब्लॉकने मी इथे 5 भाग घेतलेले आहे म्हणजे 5 लाल रंगाचे जोडो ब्लॉक घेतलेले आहे. आता दुसरा अपूर्णांक बघूया. 6 समान भागासारखे 4 भाग. बघा मी इथे या जांभळ्या रंगाच्या जोडो ब्लॉकच्या सहाय्याने 4 भाग दाखवलेले आहेत म्हणजे 6 समान भागासारखे 4 भाग. 6 समान भागासारखे 5 भाग आणि 6 समान भागासारखे 4 भाग मिळवून घेऊया. बघा हे जोडो ब्लॉक मी मिळवून घेतलेले आहेत. आता मोजत आहे मी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे एकूण 9 जोडो ब्लॉक झालेले आहेत म्हणजेच या 6 समान भागासारखे हे एकूण 9 झालेले आहे. चला तर लिहून घेऊया. बघा म्हणजेच 9.6. बघा छेदामध्ये 6 आपल्याला दिसत आहे आणि अंश झाला आहे 9. पुन्हा आता निरीक्षण करूया. बघा आपला हा छेद होता 6 म्हणजे हा आपण याचे 6 समान भाग केले होते. आता आपण याला इथे बघा याची तुलना करूया. बघा या 6 1 आहे आपला तर याच्यामध्ये बघा इथे सुद्धा एक 6 जोडो ब्लॉकचा एक पूर्ण होत आहे. बघा म्हणजेच हा एक पूर्ण झालेला आहे 6. आता बघूया किती उरतं इथे. बघा इथे पुन्हा 3 जोडो ब्लॉक उरलेले आहेत. याला आपण आता कसं लिहायचं बघा. या 6 समान भागासारखे हे 3 भाग म्हणजेच 3.6. बघा याचं उत्तर आलेलं आहे 1.3.6 म्हणजेच 5.6 + 4.6 = 9.6. तर अशा पद्धतीने आपण या जोडो ब्लॉकच्या सहाय्याने समछेद असणाऱ्या अपूर्णांकाची बेरीज करू शकतो. धन्यवाद.